नमस्कार मित्रांनो, आपला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आणि कलाकारांची खाण. आपल्या भारताला अनेक कलारत्न याच जिल्ह्यातून मिळाली आहेत आणि आज आपण याच जिल्ह्यातील एका उमदा कलाकारासोबत खास गप्पा मारणार आहोत, ज्यांचं नाव आहे सुमन दाभोलकर. नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे अनेक निसर्गातील या अनेक गोष्टींनी नटलेला आहे आणि ते सौंदर्य पाहण्यासाठी लोक या ठिकाणी येतात, पैसे खर्च करून येतात आणि या ठिकाणी आपल्या आसपास खूप सौंदर्य पाहायला मिळतं. याच जिल्ह्यामध्ये, याच मातीमध्ये आपल्या अनेक कलाकार जन्माला आलेले आहेत. अनेक दिग्गज क्षेत्रातील दिग्गज लोक जन्माला आले आहेत. ते त्यांची ख्याती देशभरात नाही तर आपल्या देशाबाहेर सुद्धा करत आहेत. अशाच प्रकारचा एक कलाकार आपल्या जिल्ह्यातील म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे फणसनगर या ठिकाणी आहे. चित्रकार आहे आणि तो एक नवीन कला जोपासतोय स्टोन आर्ट म्हणून. आज त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आज त्याच्या आपण घरी आलेलो आहोत, तर अधिक वेळ न दवडता त्याच्या कलेविषयी आपण जाणून घेऊया. सुमन दाभोलकर हे चित्रकार तर आहेतच, पण ते रंगशिल्प म्हणजेच स्टोन आर्ट ही कला जोपासतायत. आपल्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मोठ्या दगडांमध्ये ते शोधतात विविध आकार आणि त्यापासून निर्माण करतात अनेक कलाकृती, अनेक विशेष चेहरे. त्यांचा थोडक्यात परिचय म्हणजे सुमन दाभोलकर यांनी 2008 साली जीडी आर्टमध्ये महाराष्ट्रातून चौथा क्रमांक प्राप्त केलेला आहे. गेल्या वर्षी व्हिएतनाम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात त्यांची भारतातून निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथील जय हो या म्युझियमसाठीच्या चित्रांच्या प्रकल्पात सुद्धा त्यांचा सहभाग आहे. देशात तसंच देशाबाहेरही त्यांची चित्र प्रदर्शनं झाली आहेत. भारतात अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रकला कार्यशाळा झाल्या आहेत, प्रात्यक्षिके सेमिनार झाली आहेत, त्याचबरोबर ते परीक्षक म्हणून सुद्धा काम पाहतात. आपण हे सांगतोय, हे फारच कमी सांगतोय, पण अजून त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या कलेविषयी. ते चित्रकार तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी ही स्टोन आर्ट म्हणजे रंगशिल्प म्हणून जी कला जोपासत आहेत त्याच्याविषयी आपण जाणून घेऊ. ही त्यांची विशेषता आहे. जास्त वेळ आपण न घालवता त्यांच्याशी सरळ गप्पा मारूया. तर सुमन, मी तुला तूच म्हणेन, आतून आदर आहे तो. मला सांग, तुझी चित्रकारितेची सुरुवात कशी झाली, कुठून आवड निर्माण झाली? चित्रकारितेची सुरुवात मला लहानपणापासून चित्रांची आवड होती. म्हणजे साधारण दुसरी तिसरी पासून मी चित्र काढत होतो आणि तेव्हापासूनची आवड होती. आणि तेव्हापासून मी पूर्ण म्हणजे शालेय स्तरावर मी अशी एकही कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा नसेल की मी त्यात सहभाग घेतला. खूप आवड होती आणि ती आवड मग वृद्धिंगत होत गेली. आणि शालेय स्तरावर असं झालं की मला कधी स्पर्धांमध्ये बक्षीस वगैरे मिळाली नाही फारशी चित्रकला स्पर्धांमध्ये, पण मला एक सहभागाचं एक आकर्षण असायचं. म्हणजे अनेक मुलांसोबत मी बसून एक चित्र काढतो, एक मी कुठे आहे, मी कुठल्या लेवलचे मी चित्र स्वतः काढतो, हे मला ते तपासून घेता येत होतं. आणि त्याचा मला पुढे फायदाच झाला. आणि मग असं करत करत मी कला महाविद्यालय आर्ट कॉलेजला मी माझं शिक्षण झालं. कुठे गेलं तू? माझं शिक्षण झालं ठाणे स्कूल ऑफ आर्ट, ओके, ठाण्यात. आणि तिकडे फाईन आर्ट झालं. आणि फाईन आर्ट झालं आणि तिथे माझा एक मी मेरिट मध्ये आलो, महाराष्ट्रातून चौथा क्रमांक आला. मुळात कलेमध्ये गुणांना फारसं महत्व नसतं ते मला तेव्हाही सुदैवाने कळत होतं, ती जाणीव होती. तर त्याच्यामुळे मी त्याच्यात हुरळून नाही गेलो, पण झालं असं की त्या गोष्टीमुळे मला स्फूर्ती मिळाली की गावातून मुंबईत गेलेला माणूस तिथल्या कॉलेजमध्ये फर्स्ट येणं, पहिला येणं, मुंबईत पहिला होतो मी. तर हे असे गोष्टी घडत गेल्या आणि कलेची फार पहिल्यापासूनची आवड होती आणि मग ती निरंतर मी आजपर्यंत ती जोपासत आलो आणि त्यात खूप काम करतोय. मी बरेचशी एक्झिबिशन्स केली, चित्र प्रदर्शनं केली, चित्र कार्यशाळा घेतो, अशा अनेक गोष्टी मी म्हणजे कलेशी निगडीत असलेल्या गोष्टी मी सगळ्या करत आलो आतापर्यंत. हे करताना तुझ्या घरातून कितपत तुला सपोर्ट होता? घरातून सुदैवाने असं झालं की घरातून सपोर्ट लहानपणापासून नव्हता, म्हणजे आई वडिलांकडून, कारण त्यांना माहिती होतं की ह्याला अभ्यासात फारसा रस नाही, तर त्याच्यामुळे हा पुढे जाऊन करणार काय, तर ह्याला जी आवड आहे ती जोपासू दे. त्यामुळे त्यांनी मला कधी असं हे करू नको ते करू नको असं म्हटलं नाही.
आणि त्याचं कारण त्यांना माहिती होते की ह्याला आवड आहे, त्याच्यात तो बरं करतोय हे लहानपणापासून ते बघत होते. मग त्याच्यामुळे मग मला त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला मी कला महाविद्यालयामध्ये आणि मग ते तो प्रवास सुरू झाला. पण ही अशी कला जोपासताना समाज आपल्याकडे बघताना एक वेगळ्या नजरेने बघत असतो, तसा अनुभव तुला आला नाही का? तसा अनुभव आला, पण बऱ्याचदा होतं काय की याचं काय भलतं चालू आहे, म्हणजे आपल्या समाजाची एक मानसिकता असते की अमुक अमुक एखादी गोष्ट करावी, पोटा पाण्यासाठी शिक्षण घ्यावं, म्हणजे शिक्षण आपल्याकडे पैसा मिळवण्यासाठी घेतात, त्या पलीकडे शिक्षणाचं महत्व आपल्याला माहिती नसतं भारतीय समाजाला, तर ते घेतलं जातं आणि मग त्यातून कुठेतरी नोकरी कर, मुंबई पुण्याला जा आणि नोकरी कर आणि पैसे कमव आणि बंगला आपला फ्लॅट घे गाडी घे, हे एक मानसिकता असते. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते कुठेतरी कंपनीत जाऊन नोकरी करणं आणि संध्याकाळी घरी येणं हे एकच आयुष्य असतं आणि त्या पलीकडे हे आयुष्याचे इतके जे कंगोरे असतात ते माहिती नसतात. म्हणजे मी ज्या वातावरणात वाढलो, मी मध्यम वर्गात ज्या किंवा लोअर मिडल क्लास म्हणू आपण सुरुवातीला, तर त्यात कलेला फारसं महत्व नव्हतंच. म्हणजे मुळात कला म्हणजे काय असतं ना की अजूनही समाजात शिवाजी जन्मावा तर तो दुसऱ्याच्या घरात, म्हणजे कलाकाराचं फार कौतुक होतं, पण स्वतःच्या पोराला चित्रकला किंवा कर कोणी म्हणणार नाही, कारण त्याला असं वाटत असतं की हा पुढे जाऊन कसं काम होईल कसे. तर असं आहे आपला समाज आणि हे सगळं होतच, पण माझं सुदैवाने मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आलो, कारण माझा फोकस होता कायम होत आलो आणि मी त्याच्यातूनच मी ठरवलेलं की यातूनच काहीतरी करावं आणि ते मग तसं मी करत गेलो इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून. आणि जेव्हा तो नाकमुरडणारा समाज आज कौतुक करतो, तो समाज आज कौतुक करतो, तर त्याच्यामुळे हा आहे, ही भारतीय समाजाची मानसिकता आहे, त्यामुळे ते साहजिकच आहे. खरंच आहे, कारण चित्रकला प्रत्येक जण म्हणजे चित्रकार हा जोपासत असतोच त्याची कला, त्याचबरोबर हा ह्याच्यातलं वेगळेपण म्हणजे मला जाणवलं हे तू स्टोन आर्ट करतोस रंगशिल्प, त्याच्यात एक विशेषता आहे. म्हणजे जनरली आपण काय करतो की माणसांसाठी आकार शोधत असतो नाही का, पण तू आकारांमध्ये माणसं शोधतोयस, इतर कलाकृती केल्यास ते आपण इथे बघतोच आहे. या ठिकाणी आपण टेबलवर मांडलेले आहेत, या ठिकाणी हा कुत्रा, या मोठ्या जड अशा दगडावर त्यांनी कुत्रा साकारलाय, इथे बरेचसे आपले सायंटिस्ट आहेत, एपीजे अब्दुल कलाम सर, त्याच्यानंतर टाटा, त्याच्यानंतर नाना पाटेकर आहेत, अमिताभ आहेत, म्हणजे सर्वच क्षेत्रातील जे आपले दिग्गज लोक आहेत त्यांची यांनी रंगशिल्प तयार केलेली आहेत. त्याच्याविषयी जाणून घेऊया, कारण आता चित्रकला याच्याविषयी प्रत्येक जण बोलतो, तो कसले कलर वापरतो काय करतो हे सगळं बोलतो, पण रंगशिल्प ही कल्पना त्याला कशी सुचली आणि रंगशिल्पाची त्याने सुरुवात कशी केली याच्याबद्दल आपण सविस्तर त्याच्याकडून जाणून घेऊया. सुमन, रंगशिल्पांची सुरुवात अशी झाली की बऱ्याच लोकांना काय वाटतं की आता जे लॉकडाऊन झालं आणि कोरोनामुळे जो काळ आला, तर ते बरेच आपण मोठी मोठ्या व्यक्ती म्हणून म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती की घरात काहीतरी छंद करायचे आणि ते कुठेतरी त्यांचे अपलोड करायचे व्हिडिओज आणि मी हे करतो मी ते करतो, तर आणि त्या दरम्यान मी हे आर्ट सुरू केलं, तर लोकांना काय वाटलं की हे असेच उपद्व्याप आहे पावल्या वेळी. तर मी बऱ्याचदा सांगतो की एखादी जी गोष्ट आहे ती काय एका रात्रीत तयार होतो, तर ह्याच्या मागे माझा दीर्घकाळ, म्हणजे मी आता साधारण माझा 2008 साली कॉलेज पूर्ण झालं, त्यानंतरचा जो प्रवास आहे तर त्या प्रवासाची ही फळं आहेत, म्हणजे ती जी विचार प्रक्रिया असते ती एका रात्रीत काही होत नाही आणि ते हे विचार प्रक्रियेतून आले. म्हणजे माझी काही चित्र तुम्ही पाहिली तर त्या चित्रांमध्ये हे दिसतं, म्हणजे याचा गाभा आहे तो माझ्या त्या चित्रांमध्ये आहे आणि ते हळूहळू बाहेर येते, पण इतकं खोलवर कोणी आपला समाज जाणून घेत नाही, कारण त्यांना नकोच असतं, त्यांना हेडलाईन हवा असतो, त्याच्यामुळे इतकं खोलात कोण शिरत नाही. तर मला बऱ्याचदा ते तो शिक्का नको असतो मला की फावल्या वेळेत केलेले उपद्व्याप, असं नाही आहे ते, तर हे योग्य विचारांती आणि अभ्यासातून आलेलं आहे. आणि म्हणजे एखादा मी ह्याची थोडक्यात असे सांगतो, मी जेव्हा बाथरूम मधल्या आपल्या टाईल्स असतात बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे टाईल्स असतात, तर त्यांना त्या मी बऱ्याचदा पाहायचो म्हणजे लहानपणी पण, आणि मला त्याच्यात चेहरे दिसायचे, हा मला बऱ्याचदा म्हणजे कोणाला सांगायचो नाही, कारण मी सांगितलं तर ह्या काहीतरी काहीतरी बोलतोय किंवा असं व्हायचं, पण मला ते दिसायचं, म्हणजे मला कुठल्याही गोष्टीत काहीतरी एक आकार दिसायचा किंवा हे दिसत, आणि हे ही माझी प्रोसेस आहे आणि ते निरीक्षणामुळे असेल कदाचित ते होत असतं आणि मग त्याचे हे पडसाद आपण म्हणू शकतो.
ते असं दगडातून बाहेर आलं आणि मुळात दगड मी मला निसर्गाची फार आवड आहे म्हणून मी खूप फिरतो, बऱ्याच ठिकाणी जातो फिरायला वगैरे, आणि नदी नाले जंगल असं इथे जर सगळा परिसर छान आहे तर मी बराच फिरत असतो, आणि फिरता फिरता हे सगळं दिसत गेलं मला. आणखीन तेव्हा मला दगड दिसले पहिल्यांदा, इकडे आमच्या हाकेच्या अंतर्गत नदी आहे तर त्या नदीवर हे दगड होते, पण दगड बघितले आणि मला पूर्वीपासून एक इच्छा होती की मी स्वतः कलाकार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे कोकणातला तळ कोकणातला एक भाग आहे तर याला आपल्याला निसर्गाने भरभरून खूप दिलेलं आहे, आणि मला नेहमी वाटायचं की मुंबईकरांपेक्षा मी ह्या बाबतीत भाग्यवान आहे, कारण माझ्याकडे निसर्ग आहे त्यांच्याकडे नाही, त्यांच्याकडे फक्त चार भिंती आहेत हो ज्याच्यासाठी ते पैसे खर्च करून जातात. तर त्या दृष्टीने मी स्वतःला तो भाग्यवान समजत होतो आणि त्यात मला काहीतरी कला निर्मिती त्यातून व्हावी, म्हणजे मी स्वतःला कधी माध्यमाचं बंधन ठेवत नाही, म्हणजे माझ्याकडे अमुकच कलर हवेत, माझ्याकडे अमुकच पेपर हवा, अमुकच कागद हवा, किंवा बरेच जण म्हणतात आम्हाला परिस्थितीमुळे हे घेता येत नाही ते घेता येत नाही, तर मला वाटतं की कलेला बंधन नसावीत आणि ती कुठूनही कशी निर्माण करता येते, फक्त तुमचा दृष्टिकोन असावा लागतो. मग त्या दृष्टीने मी दगडावरती बघायला सुरुवात केली आणि सुरुवातीला ठरवलं की काहीतरी दगडावर चित्र काढावं, पण नंतर वाटलं की यात आव्हान नाहीये. बरोबर, कारण एखादा दगड आहे त्याच्यावर काहीतरी मी रेखाटलंय, मी 5 वर्ष फाईन आर्ट केले आणि मी एखादं चित्र काढतो तर ते काय कौतुकास्पद नाही, ते ठीक आहे, म्हणजे तुम्ही 5 वर्ष घासली तर ते येणं ठीक आहे. तर मी म्हटलं ह्याच्यापेक्षा आव्हान काय असेल, तर म्हटलं दगडच असे शोधायचे की त्यांच्या आकारातून त्यांचे विविध आकारांवरती खेळता आलं पाहिजे. मग मी हे शोधायला लागलो, म्हणजे तुम्हाला थोडक्यात एक सांगतो की हे खातात घेतोय मी, हा हे कविवर्य नारायण सुर्वे आहे आणि हा हा जो तुम्ही आकार पाहाल तर कविवर्य नारायण सुर्वेंची एक कविता आहे की भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. तर माझ्या मी जेव्हा हा दगड पाहिला तर तेव्हा मला यातून असं व्यक्त करायचं होतं की हा भाकरीचा तुकडा आहे. बरोबर, हा भाकरीचा तुकडा आहे आणि त्यांचं जे आयुष्य आहे नारायण सुर्वेंचं जे आयुष्य आहे तर तो माणूस खडतर जगलेला भोगलेलं सोसलेलं तर ते मला ह्या दगडात दिसलं. अच्छा, हा आणि दगडाचा एक स्वभाव असतो, म्हणजे प्रत्येक दगडांचा स्वभाव असतो. आता हा आणि हा याच्यात ह्या दोघा दगडांमध्ये एक स्वभाव आहे ह्याच्यात आणि ह्याच्यात, आणि ह्यानी जे सोसलेलं आहे आणि ते दिसतंय ह्याने बऱ्यापैकी सोसलं, म्हणजे इतकं पण नव्हे तर ते ठीक आहे, चकमकी दिसते त्याच्यामध्ये आणि याच्यामधले ते सच्चं जीर्ण दिसतंय. तर मला हे अपील होतं, म्हणजे प्रत्येक दगडामध्ये मी ते बघतो आणि मग तसं साकारतो आणि मग तसे तो विचार केलाय आणि मग तसे चेहरे साकारले, आणि म्हणजे मुद्दामून काहीतरी कुणाचे तरी चेहरे करायचे, प्रत्येक वेळेस ते नाही झालं, पण त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्यांनी काहीतरी अचीव केलं आणि त्यांनी खूप आपली आयुष्य त्यात वेचलं आहे, अशा लोकांची कामं झाली माझ्याकडून. म्हणजे तुम्ही ज्योतिबा फुले म्हणाल की समाजासाठी फार मोठं काम केलेला मनुष्य आहे, हे गौतम बुद्ध आहेत किंवा हे अमिताभ बच्चन आहेत, तर त्यांनी ही माणसं आहेत, रतन टाटा आहेत, एपीजे अब्दुल कलाम, तर ही माणसं उगीच काहीतरी करायचं म्हणून केलेलं नाहीये, तर ते अप्रत्यक्षरित्या पण ते आले माझ्याकडून. तर तो असा एक प्रवास आहे आणि तो गमतीशीर आहे, म्हणजे मला मजा येते काहीतरी शोधायला, प्रत्येक गोष्टीमध्ये शोधायची जी मजा आहे ते, आणि ते शोधणं आणि माझे जे विचार आहेत तर ते मी त्यातून व्यक्त करतोय. आणि मुळात त्या पुढचं आव्हान हे आहे की आपण जे बऱ्याचदा आपण खूप काही काही इमॅजिनेशन करू शकतो, पण ते प्रत्यक्षात कृतीत आणणं देखील फार महत्वाचं असतं. म्हणजे मला याच्यात वाटलं की याच्यात मी विराट कोहलीचा चेहरा करावा, पण आता पुढचं आव्हान काय आहे तर तो विराट कोहली वाटला पाहिजे, ते पण कारण मी ह्याच्यासाठी कुठे काटछाट करत नाही, कुठे पॉलिश करत नाही किंवा काहीच करत नाही, तर तो त्यातून तो चेहरा बाहेर आला पाहिजे. आणि आजपर्यंत इतके चेहरे झाले, म्हणजे मलाच बऱ्याचदा आश्चर्य वाटतं की हे झालं कसं, म्हणजे असं, पण ते होतंय माझ्याकडून. आणि ही इतकी जी मंडळी आहेत ती आपल्या कुठेतरी नदी किनारीच पहुडलेली होती, ती मी उचलून घरी आणली, अशी ही भावना येते माझ्या मनात की इतकी दिग्गज मंडळी आपल्या कोकणात होती पण त्यांना कोण शोधताना शोधू नाही शकले, ती नजर तुझ्याकडे होती विशेष. आणि महत्वाचं हेच आहे की त्या दगडांना तो वेगळा शेप देत नाही, तो आकार वेगळा देत नाही, जो दगड ज्या दगडाचा आकार असेल त्याच आकाराचा चेहरा त्याला त्याच्यामध्ये दिसतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर अजून ह्याच्या पलीकडे जाऊन, तू आहेसच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम तर करतोच आहे,
तुला मोठं झालेलं आम्ही बघूच, अजून ह्याच्यापेक्षा तुला काय डेव्हलप करायचं आहे म्हणजे एक थोडक्यात सांगाव की? हा मुळात हे होतं काय की हे मी हे सगळं काही विचार करून किंवा अमुकच हे केलं नाहीये, हा हा शेवटी हा प्रवास आहे, म्हणजे प्रवासात मिळत गेलेल्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा आपण आपण एक आयुष्य आपलं जे असतं ते आपण कधीच असं ठरवू नाही शकत, ह्या आठवड्यात मी हेच होणार आहे असं नसतं. आता आज मी काही ठरवलं नाही, उद्या काहीतरी माझ्याकडून वेगळं होईल, पण ते सातत्य ठेवणं, त्या रंगात खेळणं, त्या दगडात खेळणं हे माझं कायम चालू असेल. आणि मी प्रयोगशील आहे म्हणजे वृत्तीने, तर मी काहीतरी शोधण्याचा अजून प्रयत्न करतोय दगडात, तर ते होत जाईल. आता त्याचा प्रयत्न चालू आहे. नक्की नक्कीच आम्हालाही अपेक्षा आहेतच. हा प्रकार बघून अजून आम्हाला त्याच्याबद्दल उत्सुकता लागलेली. हा एक प्रकार बघा, इथे या ठिकाणी त्यांनी चढताना गाय दिसली त्या दगडामध्ये, आणि इथे एक बघा तो, पण हा शेप त्याने निवडला, म्हणजे किती तंतोतंत तो शेप त्याने बघितला त्याच्यामध्ये आणि कलाकृती त्यांनी निर्माण केली आहे. अशा अनेक कलाकृती आहेत, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे की हे सगळंच दाखव, पण त्याचा कॅनव्हसच एवढा मोठा आहे ना की त्याच्यावर आपण चित्र नाही काढू शकत, त्याने ठरवायचं त्याने कसलं चित्र काढायचं ते. तर खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. याच्यानंतरही आम्ही तुझ्या संपर्कात असू की आम्ही नशीबवान आहोत की तुझ्यासारखा एक उमदा कलाकार आमच्यासोबत इथे गप्पा मारतोय, आपल्या कलेविषयी सांगतोय, आणि आम्हाला नक्कीच आवडेल तुझी ही कलाकृती अजून उत्तुंग यश गाठो, आणि त्याच्यापेक्षाही आम्ही पलीकडे जाऊन तुला वेगळ्या ट्रॅकवर बघू अशी नक्कीच अपेक्षा करतो. तू आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू व्हेरी मच, मला ही बोलायची संधी दिली, मला त्याबद्दल फार धन्यवाद.